गेल्या काही महिन्यापासून गळदगाव येथे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे कार्य सुरू आहे या कार्याला गळदगा येथील कार्यकर्ते रात्रंदिवस झटत आहेत आणि आता गेल्या चार पाच दिवसापासून गळदगासह परिसरातील गावात श्रमणारे शिबिराच्या निमित्ताने धम्म देसान कार्यक्रम होत आहेत या दरम्यान धम्माच्या कार्याला चांगले पाठबळ व विश्वास मिळत चालला आहे निप्पाणी व चिक्कोडी तालुक्यातील उपासकाच्या जीवावरच आपण धम्म चळवळ उभी केली आहे तेव्हा आपण करीत असलेल्या कार्याचा आपणास सार्थ अभिमान असून या परिसरात प्रत्येक गावात धम्म जीवत लावून धम्म तेवत ठेवणार आहे या उद्देशानेच पंचवीस ऑक्टोंबरला गळदगा येथे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले आहे तेव्हा हजारोंच्या संख्येने या धम्म परिषदेस बौद्ध बांधवांनी उपस्थितीत राहावे असे आव्हान करून धम्म परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन तक्षशील बौद्ध व्यवहार गळदगा येथील गुरु धर्मो यांनी केले मंगळवारी खडकलाट तालुका चिककोडी येथे बौद्ध धम्म श्रमणारे निमित्त धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थितांना धम्मदेसना कार्यक्रमात भिकू गुरु धम्मो मार्गदर्शन करताना बोलत होते तत्पूर्वी डॉक्टर आंबेडकर चौकात भिकू गुरु धम्मो व श्रमणारे शिबिरार्थीचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी गुरु धम्मो यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवंदन करून पंचशील ध्वजारोहण करण्यात आले यानंतर प्रमुख मार्गावरून गुरुधम्मोवर श्रमणारे शिबिरतात वर पुष्पवृष्टी करण्यात करत मिरवणूक काढण्यात आली या यावेळी स्वागत भाषणातून प्राचार्य अनिल मसाळे यांनी सर्वांचे स्वागत करून धम्मदेसना कार्यक्रमाचे उद्दिष्ट संपष्ट केले तर महेश रक्षती यांनी डॉक्टर आंबेडकर यांनी स्वाभिमानाने जगण्यासाठी बौद्ध धम्म दिला आहे तेव्हा दलित होऊन अन्याय होण्यापेक्षा बौद्ध अशी ओळख करून स्वाभिमानाने जगा असे आवाहन केले यावेळी सुकुमार थरकार यांनीही मार्गदर्शन केले सामूहिक गाथा व धम्म पालनाने धम्म देसना कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमास खडकलाटसह गळदगा येथील उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात सूत्रसंचालन प्राचार्य अनिल मसाळे यांनी तर आभार सुनील कांबळे यांनी केले खडकलाट लाठून नवा महाराष्ट्रासाठी संजय कांबळे